पण आताच्या घडीला 32 लाख कुणब्यांच्या नोंदी सापडल्या म्हणून कोणाकडे नोंदी असतील तर त्या जमा करायच्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी हा आरक्षणाचा लढा आहे विजय नक्कीच आपला होईल मारुतीच्या आशीर्वादाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं आपल्या वाट्याला नक्कीच यश मिळल पण आपल्या मध्ये फूट पडू द्यायची नाही विरोध विरोध करणारे लोक करतील एका दोन पोपट विकत घेतले मुलांना फक्त पाच मिनिट ऐका माझ एका राजानं दोन पोपट विकत घेतले एक दिला कसायाच्या घरी आणि दुसरा दिला साधूच्या घरी दोन्ही पोपट दोन घरी दिले साधूच्या घरचा पोपट वाढू लागला कसायाच्या लागला एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरामध्ये आला पहिले आला साधूच घर गर। साधूच्या घराच्या भिंतीला छान पोपट अडकून ठेवला होता तो पोपट राजाला बघून बोलायला लागला राजे साहेब या तुम्ही फार महान आहात तुम्ही फार पराक्रमी आहात तुमच्या सारखा राजा होणे नाही तुमच्यासारखा पराक्रमी बोलला हे ऐकून राजाला आनंदच झाला राजा म्हणाला प्रधान काय सुंदर बोलतो हा याला काहीतरी बक्षीस द्या ठरलं बक्षीस द्यायचं पोपटाला पुढ गेले पुढे आलं कसायाच घर कसायाच्या घराच्या राजाला पाहून बोलायला लागला राजे साहेब तुम्हाला थोडीशी अक्कल नाही राज्य कस सांभाळाव याच ज्ञान तुम्हाला नाही हे ऐकून राजाला राग आला राजा म्हणाला प्रधान याला काहीतरी शिक्षा द्या ठरलं दोन्ही पोपटाला बोलावलं एका पोपटाला बक्षीस दुसऱ्या पोपटाला शिक्षा कार्यक्रम चालू झाला पण त्याच वेळी साधूच्या घरचा पोपट बोलायला लागला तो म्हणाला राजे साहेब त्याला शिक्षा देऊ नका त्याची काही चूक नाही वास्तविक तो आणि मी दोघे सख्खे भाऊच आहोत पण आमच्यावर संगतीचा परिणाम तो कसा याचा वडला? कसा घरी रोज त्याच्या कानावर येऊ लागला म्हणून तो तस बोला लागला मी साधूच्या घरी वाढलो साधूच्या घरचा हरिपाठ स्तुती पाठ भजन कीर्तन माझ्या कानावर पडलं मी तुमची स्तुती करायला लागलो हा त्याचा अवगुण किंवा मा माझा गुण आहे का नाई, तरहा चा आही। राने, कदम, चा चा नाही तर हा संगतीचा परिणाम आहे नारायण राणे रामदास कदम हे भुजबळ सारख्या लोकांचा यांनी संघ केला म्हणून आज हे कसायाच्या घरच्या पोपटासारखं बोलायला लागले पण दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतई म्हणून आपला आपण नाही कमी पडायचं आपण या चळवळीमध्ये सक्रिय व्हायचं जोपर्यंत आरक्षणाचा विजय भेटत नाही तोपर्यंत हा लढा थांबवायचा नाही धर्मवीर छत्रपती शंभूराजे शेवटच्या श्वास जीप काढली हात छाटले पाय छाटले कोणीतरी येत होता देहाचे तुकडे तुकडे करून जात होतं कुणीतरी येत होतं डोळ्यामध्ये सळया खूबसूरत जात होतं पण ये संबा हजार बार जिएगा हजार बार मरेगा लेकिन अपना हिंदू धर्म कभी नाही छोड़ेगा अपना हिंदू धर्म कभी नाही छोड़ेगा वेळ भरपूर झालेला आहे बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळेच्या अभावामुळे इथंच थांबते आणि असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जावे आपलं इथं एवढं छान मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथं आहे त्याबद्दल एकदा गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ खरंच खूप सुंदर मंदिर आहे घराला तर कोणी सजवतो पण मंदिराला सजवायला जिगर पाहिजे जिगर इकडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुत्र आहे खरच खूप सुंदर गाव महापुरुषांचे स्मारक त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी आपल्या गावामध्ये चाललेला हा उपक्रम खरच गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आपण एवढा वेळ इथं माझ ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते काही जण घरी बसून ऐकत असतील त्यांचे आभार मानते काही जणांनी करत बोलत बोलत ऐकलं आभार मानते आणि असे समाज प्रबोधन व्हावं यासाठी हा कार्यक्रम होता माझं काही चुकलं असेल तर आपलीच एक बहीण म्हणून तुम्ही मला माफ करसाल अशी आशा बाळगते एखादी गोष्ट आवडली असेल तर ती घरी न्या एखादी ओवी आवडली असेल ती घरी न्या एखादं वाक्य आवडलं असेल तर ते घरी न्या एखादा शब्द आवडला असेल तर तो घरी न्या एखादी ओळ आवडली असेल तर ती घरी न्या आणि काहीच नेता नाही आलं तर शेजारच्याची चप्पल तरी न्या पण न्या खरच अगदी सुंदर पद्धतीनं मराठा आरक्षणाविषयी जनजागृती आमच्या गावामध्ये झाली पाहिजे हा या मागचा हेतू होता आता सगळ्यांनी एकदा जागेवर उठून उभं राहायचंय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा जर कोणाच्या पायात चपला असतील तर त्या बाजूला कडा पाहिजे कि घरातले झोपलेले पळून आले पाहिजेत दिल्लीच्या तक्तापर्यंत आवाज गेला पाहिजे मराठ्यांचा अष्ट प्रधान न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र राजनिती धुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज के जय जय धर्मवीर छत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण आमच्या हक्काचा मुलांच्या हक्काच कोण म्हणत देत नाही आता जागेवर सगळ्यांनी एक प्रतिज्ञा घ्यायची प्रतिज्ञेसाठी तयार व्हा आमच्या समाजासाठी एकदा एक, 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 एक काळजातून अंतकरुणातून प्रतिज्ञा घ्या मी म्हणणार माझ्या पाठीमागा आपण सगळ्यांनी म्हणायचे आजपासून मराठा समाजाचा नागरिक म्हणून एक शपथ घेत आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मी मतदान करणार नाही राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागत जाणार नाही आरक्षण भेटेपर्यंत मी माझ्या समाजाशी एकनिष्ठ राहील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे आयोजक